विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक उदाहरण दिलेले आहे पहा, तर त्या उदाहरणांमध्ये कोणतं सूत्र आहे त्याचा ओळख करून प्रश्नचिन्ह जागी कोणता अंक येईल ते आपल्याला शोधायचं आहे। या ठिकाणी खालच्या लाईनीमध्ये प्रश्नचिन्ह आहे म्हणून वरच्या दोन्हीचा संबंध खालच्याशी येतो। कसं शोधायचं तर पाच आणि तेरा यांची बेरीज केली तर ती अठ्ठेचाळीस येते आणि अठ्ठेचाळीसला जर सहाने आपण जर त्याला भागलं तर सव्वी आठ अठ्ठेचाळीस म्हणून तिथं खाली आठ आलेले आहेत। त्यानंतर तीन आणि एकोणचाळीस यांची जर बेरीज केली तर ती बेचाळीस येईल आणि त्याला जर सहाने भागलं तर सात उत्तर आलेलं आहे। म्हणून तिसऱ्या पर्यायात सहा मध्ये सहा मिळवले बारा आलेले आहेत आणि त्याला जर सहाने भागलं तर त्याचं उत्तर दोन येते आणि म्हणून पर्याय क्रमांक चार मध्ये दोन हा पर्याय दिलेला आहे, तो योग्य उत्तर दोन।